सुरुवातीलाच बातमी जरांगे पाटील यांच्या संदर्भात. जरांगेंवर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. बीडमध्ये जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल झालाय. जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय. महाराष्ट्रात राजकारण तापले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र जमावबंदीचे आदेश दिले होते आणि या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. क्रेनच्या सहाय्याने हार घालून कार्यक्रम केला होता म्हणून हा गुन्हा नोंद केला गेलाय. विशेष म्हणजे मागील 10 दिवसात जरांगे पाटील यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल केला गेलाय. त्यांच्यावर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल झालेत. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी उद्धव मोरे आपल्या सोबत जोडलेत. उद्धव, जरांगे पाटील यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. आतापर्यंत त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल झालेत. अधिकची माहिती या संदर्भात. नक्कीच, कारण की 5 मार्च रोजी जरांगे पाटील यांनी बीड दौरा आखला होता आणि या दौऱ्यादरम्यान त्यांचे ठिकठिकाणी जे आहे ते भव्य स्वागत जे आहे ते मराठा समाज असतील, त्यांचे समर्थक असतील यांच्याकडून करण्यात आले होते. मात्र या सगळे स्वागत करत असताना जिल्हा अधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश जे आहेत ते मागच्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये काढलेले आहेत आणि या जमावबंदीचं उल्लंघन त्यांनी केलं आणि त्यांच्या समर्थकांनी केलं. त्याच्यामुळे जरांगे पाटील स्वप्नील गलदर असतील, त्याचबरोबर गंगाधर काळकुटे असतील, हनुमान मुळीक असतील, मनोज गोडसे असतील, यांच्यावर जे की मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आणि जरांगे पाटील यांच्यावर राज्यातला 5वा गुन्हा देखील बीडमध्ये आता नोंद झालेला आहे. कुठं ना कुठं मराठा आरक्षणाचा विषय तापलेला असताना आता जे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्र असणाऱ्या बीडमध्ये देखील त्यांच्यावर आता 2 ते 3 गुन्हे जरांगे पाटलांवर बीड जिल्ह्यामध्ये दाखल झाले. त्याच्यामुळं या सगळ्याचा निषेध समर्थकांनी त्यांच्या केलाच आहे. मात्र जमावबंदीचं पालन कुठं ना कुठं झालं पाहिजे असं देखील प्रशासनाकडून सांगितलेलं आलंय. आता नेमकं या सगळ्या गुन्ह्यात दाखल झालेलं आता पुढची प्रक्रिया, पुढची कायदेशीर कारवाई सरकार कशा पद्धतीने करणार हे बघायचं आहे. दरम्यान उद्धव, हा गुन्हा दाखल झालाय त्यानंतर मराठा बांधवांची नेमकी भावना काय आहे? नक्कीच, मराठा बांधवांनी या सगळ्या गुन्हा दाखल केले, दडपशाही कुठं ना कुठं सरकारकडून केली जाते, मराठा समाजावर अन्याय सरकारकडून होताना दिसतोय अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत त्या समाज बांधवांच्या आहेत. त्यामुळं मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका मागच्या काळामध्ये भाजपच्या विरोधात घेतली होती त्याचाच राग म्हणून ह्या सगळ्या गोष्टी गृह विभाग करत असल्याचा मराठा समाज बांधव जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसतायत. आणि हे सगळा जो प्रश्न आहे हा किती दिवस नेमका चालणार असं देखील समर्थकाकडून बोललं जाते. हीच जर परिस्थिती राहिली तर निवडणुकीमध्ये या सगळ्याचा परिणाम देखील पुढे येण्याची शक्यता आहे, कारण की सातत्याने सरकार आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये जे आहे ते चढ उताराची स्थिती आपल्याला या आंदोलनाच्या दरम्यान दिसते. धन्यवाद उद्धव दिलेल्या या माहितीबद्दल.